भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागताने संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धर्माची निर्मिती केली असा सद्धर्म, त्या सद्धर्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी भगवंतांचा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। धम्मपदाच्या द्वारा आपण भगवंताची अडमोल धम्मवाणी श्रवण करत आहोत। यापूर्वीच्या वग्गामध्ये आपण क्रोध वग्गो या संदर्भामध्ये देशना श्रवण केली होती। आज या मंगलमय प्रसंगी आपण मल वग्गो या संदर्भामध्ये देशना श्रवण करणार आहोत। मल म्हणजे मळ, अकुशल विचार, वाईट विचार, जसं राग असेल, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्षा, या सर्व प्रकारच्या विकाराला भगवंताने मल असं म्हटलं आहे, मळ असं म्हटलं आहे। आणि हा मळ मानवी जीवनामध्ये कशाप्रकारे दुःखाला सहायक ठरत असतो, मग या मळाला आपण नष्ट केला असता आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं सुख प्राप्त होते, तर या वगामध्ये सविस्तरपणे या देशनेला आपण श्रवण करणार आहोत। पहिल्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात की मानवी जीवन हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे। आणि ज्याप्रमाणे झाडांचं पान सुकून जाते, पिवळं होते, अगदी त्या पिवळ्या पानाप्रमाणे मानवी जीवन हे नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे। वृद्धत्वाच्या अवस्थेला बघून भगवंत असे म्हणतात की तुझे आयुष्य आता संपलेले आहे, तू अगदी पिवळ्या पानासारखा वृद्ध झालेला आहे, यमदूत तुला घेऊन जाण्यासाठी तयार आहे, या सृष्टीवरती तुझ्यासाठी आता जागा शिल्लक नाही आहे, म्हणून तू स्वतःचा दीप तयार कर, स्वतःसाठी तू जागा सुरक्षित कर, जेणेकरून तुला या सृष्टीमध्ये सुख मिळेल। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण दीर्घ उद्योगी असलं पाहिजे, परिश्रम केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, सर्व प्रकारच्या आळसाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। आणि आपल्यामध्ये असणारा जो दोष आहे, आपल्यामध्ये असणारा जो मळ आहे, वाईटपणा आहे, रागाचा, द्वेषाचा, लोभाचा, मोहाचा, मीपणाचा, या सर्व प्रकारच्या मळाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। कारण अशा प्रकारे जर आपण सर्व मळाला नष्ट करत असेल, आपल्यातील दोष नाहीसे करत असेल, तर आर्य श्रेष्ठपद आपल्याला प्राप्त होऊ शकते, अर्थात निर्वाणगामी अवस्थेला आपण प्राप्त करू शकतो। म्हणून मानवी जीवन समजून घेत असताना या नश्वरतेला आपण समजून घेतलं पाहिजे आणि दीर्घ उद्योग करून सर्व प्रकारच्या आळसाला नष्ट करून सुखाच्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे। ज्याप्रमाणे सोन्यातील किंवा चांदीमधील कीट अगदी क्रमाक्रमाने काढत असतो, थोडंसं कीट जरी असेल तर तो पूर्णतः त्याला काढून टाकतो, कारण थोडं थोडं कीट काढून सोनं अत्यंत परिशुद्ध होते, निर्मळ होते, चांगल्या प्रकारचं शुद्ध होते। अगदी तशाच प्रकारे प्रज्ञावान मनुष्याने, ज्ञानी मनुष्याने आपल्या मनामध्ये असणारे जे काही मळ आहे त्या मळाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे आणि आपलं जीवन
परिशुद्ध निर्मळ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे लोखंडाचा गंज लोखंडाला नष्ट करत असतो नाहीस करत असतो, अगदी तशाच प्रकारे अकुशल कर्म करणारा पापमय मनुष्य आपल्या स्वतःच्या कर्मामुळे दुःखाला प्राप्त होत असतो. आपली स्वतःची कर्मे त्या मनुष्याला दुर्गतीस नेण्यासाठी सहायक ठरत असतात आणि त्यामुळे मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या अकुशल कर्माला, वाईट कर्माला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंत्रपाठ करणे हा मंत्रांचा मळ आहे असं म्हटलं आहे. मंत्रपाठ करणे म्हणजे काय? तर ज्या काही गाथा असतील, सूत्त असतील, आपण पाठ करत असतो. त्याचं चिंतन मनन जर आपण केलं नसेल, त्याला वारंवार आपण स्मरणामध्ये जर आणलं नसेल, तर त्याचा काही एक उपयोग होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सतत सतत आपण चिंतनशील असलं पाहिजे. कारण मंत्राला पाठ न करणे, गाथांना पाठ न करणे, त्याचं चिंतन मनन न करणे हे त्याचा एक मळ आहे अशा प्रकारे म्हटलं आहे. झाडू न मारणे घराचा मळ आहे. जर घर अस्वच्छ असेल, घरामध्ये घाण असेल आणि आपण जर अनेक दिवसापर्यंत जर झाडू मारत नसेल, साफसफाई करत नसेल, तर झाडू न मारणे, साफसफाई न करणे हा घराचा मळ आहे अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. आळस सुंदरतेचा मळ आहे. आळशी मनुष्य असेल, आळशी स्त्री असेल, अत्यंत सुंदर आहे, रूपवान आहे, परंतु आळशी आहे, निरुद्योगी आहे, प्रमादामध्ये जीवन जगणारी आहे. तर भगवंत असे म्हणतात की सुंदरतेचा तो एक मळ आहे, कारण ती आळसामध्ये असल्यामुळे, तो आळसामध्ये असल्यामुळे त्या सुंदर कायला किंवा सुंदर मनाला तो सजूसुद्धा शकणार नाही किंवा सुंदर मनाने तो चांगल्या प्रकारचं कार्यसुद्धा करू शकणार नाही. म्हणून सुंदरतेचा मळ हा आळस आहे. पहारेकऱ्यांचा मळ गैरसावधपणा आहे. पहारेकरी जर सावध नसेल, बेसावध असेल, तर त्याच्या चित्तातील तो मळ आहे. त्यामुळे पहारेकऱ्याने सदा सर्व काळ जागरूक राहिलं पाहिजे, सदा सर्व काळ त्याने सतर्क राहिलं पाहिजे, स्मृती संप्रजन्ययुक्त अशा प्रकारचं जीवन जगण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. स्त्रीचा मळ दुराचार आहे. स्त्री जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की ती जर दुराचारी असेल, अकुशल कर्म करणारी असेल, वाईट कर्म करणारी असेल, तर तिच्या जीवनातला सर्वात मोठा मळ आहे. कृपणता हा दानी मनुष्याचा मळ आहे. मनुष्य दान कर्म करत नसेल, कुशल कर्म करत नसेल, पुण्यकर्म करत नसेल, तर कंजूसपणा, कृपणता भाव हा त्याचा मळ आहे. पापी मनुष्य, दुराचारी मनुष्य जर अकुशल कर्म, वाईट कर्म करत असेल, तर परलोक आणि यहलोक हे दोन्ही प्रकारचे त्याचे दुःखकारक होत असतात. त्यामुळे पूर्णतः चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या अकुशल कर्माला, वाईट कर्माला आपण नष्ट केलं पाहिजे. अविद्या हा मूर्खपणाचा मळ आहे. अविद्येमुळे मनुष्य दुःखामध्ये पडत असतो. भगवंत असे म्हणतात की अविद्येमध्ये जीवन जगणारा मनुष्य मूर्ख आहे, अज्ञानी आहे, आणि अशा प्रकारच्या या अविद्येला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. कारण अविद्येसारखा मळ या जगामध्ये दुसरा कोणताही नाही आहे. त्यामुळे अविद्येला नष्ट करून प्रज्ञायुक्त जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. निर्वाणगामी अवस्थेला जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कावळ्याप्रमाणे निर्लज्ज जर मनुष्य असेल, दुसऱ्यांचे अहित व्हावे, दुसऱ्यांचं दुःख व्हावं, दुसरा मनुष्य कष्टामध्ये असावा, तो अनेक प्रकारच्या पिढीमध्ये असावा, अशा प्रकारे व्यर्थांची जो बडबड करत असतो, अकुशल कर्म करतो, वाणीचे अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. सदा सर्व काळ त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होते. कारण अशा प्रकारचा विचार करणे त्याच्या चित्ताचा तो मळ आहे. लज्जावान मनुष्य म्हणजे तो फार लज्जावान आहे. कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म तो करत नाही आहे. तो लज्जाशील आहे. लज्जाभाव तो सदा सर्व काळ जाणत असतो. पवित्रतेने तो जीवन जगणारा असतो. फार कमी बोलणारा असतो. जेवढं आवश्यक आहे तेवढंच तो बोलणारा असतो. शुद्ध जीविका करत असतो. जीवन जगत असताना अत्यंत शुद्ध, अत्यंत पवित्र असं जीवन जगत असतो. तर अशा प्रकारच्या ज्ञानी माणसाचं जीवन भगवंत असे म्हणतात की फार कठीण आहे. कारण
सुखपूर्वक जीवन जगणाऱ्या मनुष्याला अन्य अकुशल कर्म करणारे, वाईट कर्म करणारे मनुष्य हे सुखाने जीवन जगू देत नाही। परंतु अशा माणसाचं जीवन जरी कठीण असेल तरीसुद्धा भगवंत असे म्हणतात की तो अत्यंत सुखपूर्वक निर्वाणगामी अवस्थेच्या मार्गाचा तो पथिक आहे, सुखाच्या मार्गाचा तो पथिक आहे। त्यामुळे अन्य लोक जरी त्याला सुखपूर्वक जीवन जगू देत नसतील किंवा दुःख देत असतील तरीसुद्धा ज्ञानी मनुष्याने, प्रज्ञावान मनुष्याने सुखाच्या मार्गाचा, चांगल्या मार्गाचा कधीही त्याग करू नये। कारण सर्व प्रकारच्या माळाला नष्ट करून जीवन जगणेच हे मनुष्याच्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे। जो मनुष्य जीवी हिंसा करतो, खोटं बोलतो, परस्त्री गमन करतो, मुसावाद करतो, खोटं बोलतो, अनेक प्रकारचे पेय सेवन करत असतो, तर अशा प्रकारचा मनुष्य कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही। ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य स्वतःसाठी खड्डा तयार करत असतो, अगदी तशाच प्रकारे हा मनुष्य स्वतःच्या अकुशल कर्मामुळे स्वतःच्या दुःखाचा पाया खणत असतो। संयम विरहित मनुष्य जर जीवन जगत असेल तर त्याचे पापकर्म अधिकाधिक वाढत असतात। म्हणून संयम मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कायेचा संयम, वाचेचा संयम आणि मनाचा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। जर कायेवरती, वाचेवरती आणि मनावरती मनुष्याचा जर संयम नसेल तर तो अकुशल कर्म करेल, वाईट कर्म करेल, परिणामतः तो दुःखाला प्राप्त होईल। म्हणून संयमशील जीवन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संसारामध्ये जीवन जगणारे लोक अनेक प्रकारच्या श्रद्धेला अनुसरून जीवन जगत असतात। आपापल्या श्रद्धेने या संसारामध्ये लोक दान कर्म करतात, पुण्यकर्म करतात, कुशल कर्म करतात। भगवंत असे म्हणतात की आपल्या श्रद्धेने अनुसरून असे लोक कर्म करत असतात। परंतु असे अनेक लोक आहेत की त्या लोकांना अशा प्रकारचं केलेलं कार्य आवडत नाही। ते त्याचं अहित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं अशा प्रकारची भावना करत नाही, कारण असे कर्म त्यांना सहन होत नाही। अशा विचाराने जीवन जगणारा मनुष्य दुःखाला प्राप्त होतो, तो कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही। त्यामुळे मनुष्याने जीवन जगत असताना दुसऱ्यांच्या प्रती अशा प्रकारची अकुशल भावना, वाईट भावना आपल्या मनामध्ये कधीही निर्माण करू नये। अशा प्रकारे ज्या मनुष्यांची ही मनोवृत्ती, अकुशल मनोवृत्ती, वाईट मनोवृत्ती जर नष्ट झाली नसेल तर तो रात्रंदिवस सुखाने झोपू शकत नाही। परंतु ज्यांचे अशा प्रकारची भावना, दुसऱ्यांच्या प्रती द्वेषाची भावना, मीपणाची भावना, अहमपणाची भावना, जलस वृत्तीची भावना ज्याची नष्ट झाली आहे, नाही झाली आहे, तो दिवस रात्र सुखाने झोपत असतो, आनंदाने तो जीवन जगतो। या संसारामध्ये ज्या काही अग्नी आहे, भगवंत असे म्हणतात की रागासारखा अग्नी या जगामध्ये दुसरा कोणताही नाही आहे। कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जर राग उत्पन्न झाला तर रागाच्या द्वारा मनुष्य अनेक प्रकारचे अकुशल कर्म, वाईट कर्म करत असतो। म्हणून रागासारखा अग्नी या जगामध्ये दुसरा कोणताही नाही आहे। द्वेषासारखा ग्रह, द्वेषासारखा ग्रह या जगामध्ये दुसरा कोणताही नाही आहे। द्वेष मनुष्य जर करत असेल, ज्याप्रमाणे व्यावहारिक दृष्टिकोनातून मनुष्याच्या मनामध्ये अकुशल भाव, वाईट भाव निर्माण होत असतो आणि तो अकुशल भाव, वाईट भाव त्याच्या चित्तावरती आधिपत्य गाजवत असतो, अगदी तशाच प्रकारे द्वेषाने परिपूर्ण असणारा मनुष्याच्या चित्तावरती मार त्या ठिकाणी ताबा मिळवत असतो। आणि द्वेषासारखा मळ दुसरा कोणताही नाही असं भगवंतांनी म्हटलं। मोहासारखं जाळं दुसरं कोणतंही नाही आहे। मोह मानवी मनाचा हा फार भयंकर असा मळ आहे। मोहामध्ये मनुष्य पडत असेल, मोहाने मनुष्य जीवन जगत असेल, मोह म्हणजे लोभ, लोभयुक्त मनुष्य जर जीवन जगत असेल तर तो सुखाला कधीही प्राप्त करू शकत नाही। आणि तृष्णेसारखी नदी या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही। ज्याप्रमाणे असंख्य नद्या या सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या नद्या काहीच नाही भगवंत असे म्हणतात, त्या एक वेळ संपू शकतील, त्या एक वेळ अटू शकतील, परंतु तृष्णेची नदी ही कधीही संपणारी नसते। तृष्णा म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये तहान। ज्याप्रमाणे मनुष्याची तहान कधीही भागत नाही, अगदी तशाच प्रकारे इच्छेची तहान, तृष्णेची तहानसुद्धा
मनुष्याची कधीही भागत नाही। या तहानीसारखी नदी जगामध्ये दुसरी कोणतीही नाही आहे। दुसऱ्याचे दोष पाहणे अत्यंत सोपे आहे, मानवी स्वभाव आहे। मानवी स्वभाव बघत असताना आपण बघतो की दुसऱ्यांचे दोष पाहणे मनुष्याला फार आवडते। दुसरा काय करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, त्याची दिनचर्या कशी आहे, यावरती सर्वांचं लक्ष असतं। जे अकुशल विचार करणारे असतात, वाईट विचार करणारे असतात, तर अशा प्रकारच्या लोकांचं लक्ष त्यावरती असते। परंतु भगवंत असे म्हणतात की आपण स्वतःच्या दोषाला जाणलं पाहिजे, स्वतःच्या अकुशल कर्माला आपण जाणलं पाहिजे। कारण स्वतःच्या अकुशल कर्माला, स्वतःच्या दोषाला जर आपण जाणत असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो। परंतु मानवी स्वभाव हा दुसऱ्यांचे दोष पाखडण्यासाठी मनुष्य नेहमी तत्पर असतो। परंतु जो दुसऱ्यांचे दोष पाखडतो तर तो कधीही सुखाने जीवन जगू शकत नाही। तर आपले दोष, आपण आपले कर्म सुधारावे। कोण काय करतो, कोण कशा प्रकारचं जीवन जगतो, याच्याशी आपल्याला काही संबंध नसतो। मी कशा प्रकारचं जीवन जगतो, मी कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करून सुखाच्या मार्गाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि अशा प्रकारचं जीवन जगणारा मनुष्य जो स्वतःच्या दोषाला झाकून ठेवतो आणि दुसऱ्यांचे दोष मात्र उघड करत असतो, तर तो कधीही सुख प्राप्त करू शकत नाही। जो सदा सर्व काळ केवळ दुसऱ्यांचे दोष पाहण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो, तर तो कधीही स्वतःचे दोष पाहू शकत नाही। कारण सर्व वेळ त्याचा दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये जातो आणि दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये त्याचं जीवन जात असल्यामुळे स्वतःच्या दोषाकडे त्याचं लक्ष नसते, स्वतःच्या कर्माकडे त्याचं लक्ष नसते। परिणामतः तो दुःखाला प्राप्त होतो। या संसारामध्ये बुद्ध शासनासारखं पद जगामध्ये कोणतंही नाही आहे। बुद्ध शासन मनुष्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जात असते। श्रमण भाव निर्वाणगामी अवस्था ही केवळ आणि केवळ बुद्ध शासनामध्ये आहे। आणि बुद्ध शासनाचं अनुसरण करून, बुद्ध तत्वज्ञानाला जाणून समजून घेऊन आपण निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भगवंताच्या सद्धर्मामध्ये हे सर्वश्रेष्ठ महान असं पद आपल्याला प्राप्त होऊ शकते। जर आपण आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या मळाला जर आपण नष्ट केलं, नाहीसे केलं, तर खऱ्या अर्थाने आपल्याला एक सुखाचा मार्ग प्राप्त होत असतो। म्हणून अशा प्रकारे भगवंताने मलवग्गामध्ये, मानवी मनामध्ये असणारे जे मळ आहे, या मानवी मळाला कशाप्रकारे शुद्ध करावं, निर्मळ करावं, पवित्र करावं, अशा प्रकारचा उपदेश या वग्गामध्ये दिलेला आहे। आपण आपलं जीवन सार्थकी लावून, आपलं जीवन अनमोल आहे, या अनमोल जीवनाचा आपण लाभ घेऊन आपल्या मनामध्ये असणारा जो मळ आहे, या मळाला पूर्णपणे नष्ट करायला पाहिजे, नाहीसं करायला पाहिजे आणि निर्वाणगामी अवस्था प्राप्त करण्याचा संकल्प केला पाहिजे। अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त भावना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घाश लाभ।